बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये लॉकडाऊन काळात थांबून ठेवलेल्या गुजरात झारखंड बिहार आणि उत्तर प्रदेशातील 35 कामगारांना इथून त्यांच्या घरी जाण्यासाठी बसद्वारे रवाना करण्यात आले. बडनेरातून त्यांचा पुढील प्रवास रेल्वेने होणार आहे. तर गेल्या 45 दिवसांपासून हे स्थलांतरित मजूर इथं अडकून पडले होते. या कामगारांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी भोजन पाकिटं दिली. तसंच इथले माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या वतीनं पुढील तिकिटांची रक्कम देऊन त्यांना सहकार्य करण्यात आलंय. हिंगोलीमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीनं मालेगाव आणि मुंबई इथल्या कोरोना हॉटस्पॉटवरून कर्तव्य बजावून आलेल्या जवानांना सुकामेवा आणि फळांचं वाटप करण्यात आलंय. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित जवानांसह विलगीकरण कक्षात विश्रांती घेणाऱ्या 194 जवानांना फळांचं वाटप करण्यात आलंय. दरम्यान सुक्यामेव्यासोबत या जवानांना मिनरल वॉटर आणि दूध देखील दिलं जात आहे. गेल्या 8 दिवसांपासून राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या माध्यमातून या साहित्याचं वाटप केलं जात आहे. शिरूर तालुक्यातील चासकमान धरणाच्या पाण्यावरून करंदी आणि धानोरे परिसरातील शेतकरी आणि महिला आक्रमक झाल्यात आश्वासन देऊनही शिक्रापूर परिसरातील 10 गावांना पाणी न सोडल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी अखेर धरणाचं पाणी सोडलंय. शिवाय पाणी बंद केल्यास गावातल्या आक्रमक महिलांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे चासकमान पाणी प्रश्न चिघळलेला आहे. तर घटनास्थळी पोलीस आणि पाटबंधारे खात्याचे अधिकारी दाखल झाले. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व भागात काल रात्री वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र काल झालेल्या या पावसामुळे शेतातील पपई आंब्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान झालंय. बीड जिल्ह्याला रविवारी तुफान अवकाळी पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसानं ऊसतोड मजुरांचे हाल झाले. तर बीड, आष्टी, पाटोदा आणि धारूर तालुक्यामध्ये सर्वाधिक मजूर आहेत. जिल्ह्यात मजुरांना पुढील 28 दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकारक आहे. त्यामुळेच अनेकांनी झोपड्या उभारून त्यात आश्रय घेतलाय. मात्र पावसामुळे मजुरांचे संसार उघड्यावर पडले. पुढील काही दिवस ऊसतोड मजुरांची व्यवस्था इतर ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी आता हे मजूर करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि माढा तालुक्यातल्या अनेक गावांना वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं झोडपून काढलंय. या पावसासोबत गाराही कोसळल्या. तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. सुमारे तासभर हा पाऊस सुरू होता. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले. औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील चितेगाव, अडूळ परिसरामध्ये गारांचा पाऊसही झाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाचा आंबा, मोसंबी, ज्वारी, बाजरी पिकाला मोठा फटका बसलाय. आधीच लॉकडाऊन, त्यात हा पाऊस, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. आजपासून सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी भावानं तूर खरेदीला सुरुवात होणार आहे. सेलू तालुक्यातील 3206 तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तुरीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तर या शेतकऱ्यांना शासनानं ठरवून दिलेला हमी भाव मिळेल. गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आधारभूत केंद्र सुरू झाली असली तरी अजून धान खरेदी बंदच आहे. यामुळे शेतकऱ्यांना माल उघड्यावर पडून असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील नवेगाव बांध इथल्या बाजार समितीच्या आवारातील धान खरेदी अद्याप सुरू झाली नसल्यानं 3 दिवसांपासून 550 क्विंटल धान उघड्यावर पडलंय. वातावरणामध्ये असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी रुळावरून घसरलेली आहे. रत्नागिरीतील दिवाणखावटीपासून 3 किलोमीटर अंतरावर हा अपघात झालाय. तर मालगाडीचे एकूण 9 डबे घसरले. डबे हटवण्याचं काम हाती घेण्यात आलंय आणि मालगाडी तुर्भेवरून गोव्याच्या दिशेनं जात असल्याची माहिती आहे. येस बँक प्रकरणी स्पेशल सीबीआय कोर्टानं उद्योजक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर 13 मेला सुनावणी होणार आहे. कोरोना आणीबाणी संपल्यानंतर ठोस निर्णय घेणार अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी केली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे. काहीतरी ठोस निर्णय घेण्यासाठी आपल्याला कार्यकर्ते विनवणी करत असल्याचंही खडसे म्हणाले. वारंवार अन्याय होतो आहे, वारंवार तुम्हाला बाजूला सारखलं जात आहे, याचा कुठेतरी विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असा अनेक कार्यकर्त्यांचा दबाव आहे. बाकी जो काही पक्षही आपल्याकडे यावं म्हणून विचारणा करत आहेत, परंतु आता सध्या करोना सदृश वातावरण आहे. आपण करोनासारख्या गंभीर रोगावर आज आपण लढतो आहोत. अशा स्थितीत राजकीय विचार करणं किंवा राजकारणाविषयी
आणखी काही सर्वांशी चर्चा करणं किंवा अन्य निर्णय घेणं हे योग्य होणार नाही. जे काही आपल्यासोबत आहेत अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सर्वांशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेऊ.